नमस्कार, आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनचे बटन दाबा. भोरवेला मुळशीचे आमदार माननीय श्री संग्रामदादा थोपटे यांच्या प्रमुख उपस्थितीत भोर तालुक्यातील हिरडस मावळ खोऱ्यातील नीरा देवकर धरणग्रस्त बाधित 22 गावातील शेतकऱ्यांचे पुनर्वसन संदर्भातील विविध प्रश्न सोडविण्याबाबत धरणग्रस्त बांधवांचा भव्य मेळावा मौजे हिरडोशी येथे संपन्न झाला. यावेळी 100% पुनर्वसन झाले पाहिजे, बुडीत लाभ क्षेत्रातील खातेदारांचे प्रश्न गावनिहाय एकत्र करून त्वरित सोडवण्यात यावे. पसंतीनुसार जमिनीचे वाटप करावे. जमीन पसंत नसलेल्या खातेदारांना रोख पॅकेज जाहीर करावे. नागरी सुविधा अंतर्गत कामे करण्यात यावीत. अशा अनेक मागण्या यावेळी धरणग्रस्त बांधवांनी मांडल्या. या सर्व मागण्या सोडविण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन ह्या सर्व गावातील शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनाकडे पाठपुरा सुरू असून संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांना ह्या बाबतीच्या सूचना दिल्या असून सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विशेष लक्ष केंद्रित करून प्रामाणिकपणे प्रयत्न करत असल्याचे यावेळी आमदार माननीय श्री संग्रामदादा थोपटे यांनी सांगितले. हिरा देवघर प्रकल्पग्रस्तांचे उर्वरित प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्याच्यासाठी राज्य शासनाचे विविध अधिकारी, त्यामध्ये जिल्हा पुनर्वसन अधिकारी असतील, त्याचप्रमाणे भोर तालुक्याचे तहसीलदार माननीय प्रांत असतील, त्याचप्रमाणे जलसंपदा विभागाचे अधिकारी असतील, असे विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक आज आम्ही हिरडोशीमध्ये या ठिकाणी घेतलेली आहे. या बैठकीचा मूळ उद्देश एवढाच आहे की गेले अनेक दिवस या नीरा देवघर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची जमीन किंवा त्या ठिकाणी त्यांच्या हक्काचे भूखंड आणि ज्या काही त्यांच्या अन्य पुनर्वसनाच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या मान्य होत नव्हत्या, त्या संदर्भातली आढावा मीटिंग होती. आणि आज एकंदरीत सर्वच परिस्थिती पाहिली तर बऱ्यापैकी आज सर्वच भागातील नीरा देवघर प्रकल्पग्रस्तातील सर्वच विभागातील सर्व शेतकरी प्रकल्पग्रस्त हजर होते आणि त्यांच्या सर्व समस्यांचं निराकरण करण्याचा छोटासा प्रयत्न आज या बैठकीच्या निमित्ताने झालेला आहे. काही निर्णय राज्य शासनाच्या पातळीवरती प्रलंबित आहेत आणि योग्य पद्धतीने ते प्रश्न हाताळण्याचा प्रयत्न आम्ही सर्व अधिकारी आणि पदाधिकारी या निमित्ताने करत आहोत. नीरा देवघरच्या बाबतीत आमदार साहेबांनी जी बैठक आयोजित केली होती त्या बैठकीत सर्व 21 गावांचे जे आपले प्रकल्पार्थी जे होते की त्यांच्या ज्या विविध समस्या होत्या त्याबाबतीत आज येथे जे आम्हाला म्हणजे सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 65% रक्कम ज्या त्यावेळेस चुकीच्या हे केल्यामुळे लेट भरले होते किंवा काही लोकांनी चलनांनी पैसे भरले होते आणि काही लोकांचे पैसे भरायचे त्याबाबतीत आम्ही जो शासनाला प्रस्ताव पाठवलेला आहे त्याबाबतीच्या अनेक ज्या समस्या होत्या त्यात आमदारांचा जो पाठपुरावा चालू आहे त्याच्या अनुषंगाने मी शासनाला प्रस्ताव पाठवलेला आहे आणि त्या प्रस्तावाची मान्यता झाल्यानंतर त्या अनुषंगाने लवकरच आम्ही सर्वांचं जे प्रकल्पग्रस्त शिल्लक राहिलेले आहे की त्यांच्या दृष्टी 65% रक्कम भरण्याच्या दृष्टीने पुढील कारवाई आमच्याकडनं करण्यात येईल. तसेच संकलन रजिस्टरच्या बाबतीत आणि ज्या लोकांना जमीन वाटप केलेलं आहे त्यांना जे गावठाणाच्या बाबतीत असतील, गावठाणात ज्या देण्यात येणाऱ्या सुविधा असतील त्याच्या बाबतीत असतील किंवा ताब्याच्या बाबतीत असणारे प्रश्न सातारा जिल्हाधिकारी सातारा पुनर्वसन यांना आम्ही ते कळवून त्याबाबतीत निश्चित पुढं पाठपुरावा करण्यात येईल.